नमस्कार मित्रांनो, मी शंभू राज तुमचं आपल्या आजच्या YouTube चॅनलवर सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आपण चेक करणार आहोत आज निफ्टी आणि बँक निफ्टी मध्ये उद्या आपणास काय करायचे, उद्याचे लेव्हल्स काय राहतील. मंगळवारी मार्केट पुन्हा आपल्याला रॅली देऊ शकतं का, लक्षात ठेवा दोन्ही साइडची शक्यता आहे. आज काय म्हणले मार्केट मध्ये आपण पाहूया. याच्यामध्ये सर्वप्रथम मी आपणास निफ्टीकडे घेऊन जाईल. याच्यामध्ये जर आपण पाहिला गेलो तर निफ्टीमध्ये 17,764 चा क्लोजिंग याच्यामध्ये. आणि महत्त्वाची गोष्ट जर आपण याच्यामध्ये पाहिला गेलो तर आज एक इन्सायडर कॅन्डल बनले, म्हणजे दोन्ही साईडला तो मोस्टली आता सेम रिॲक्ट करेल. मला असं वाटतं की 17,890 ही महत्त्वाची रेझिस्टन्स लेवल आज होती की जी आपल्या आम्ही टेलिग्रामवर चॅनलवर दिली होती. टेलिग्रामची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. याच्यामध्ये तुम्हाला रोजच्या रोज अपडेट टाईम टू टाईम मिळतात. आता उद्या इंट्राडेमध्ये मला काय करायचं हे थोडक्यात इथे मी सांगायचा प्रयत्न करेल, त्यामुळे तुम्हाला दोन्ही प्रकारचे लेवल इथे पाहायला मिळतील. आता मित्रांनो, आपण पाहूया निफ्टीला 15 मिनिटांमध्ये काय दिसतंय ते. तर आत्ताच्या कंडिशननुसार तुम्ही पाहू शकता की सकाळचं ज्या ओपनिंग होतं त्याच्यानंतर तो पूर्णपणे खालच्या दिशेने येत होता आणि मार्केट त्यानंतर आपल्या अपेक्षेप्रमाणे पूर्णपणे रेंज बाउंड होत. तर मला असं वाटतं की उद्याचा जर विचार करायला गेलो मी तर मला उद्या 17,700 ही सपोर्ट लेवल स्ट्रॉंग दिसते याच्यामध्ये. आणि वरच्या बाजूला जर मी विचार करायला गेलो तर 17,830 हा तुमच्यासाठी रेजिस्टन्स लेवल असेल. मोस्टली उद्याचं ओपनिंग पुन्हा थोडा तो रेंज बाउंड दाखवेल आणि तिथून तो पुन्हा खालच्या साईडला यायचा प्रयत्न करू शकतो. शक्यता दोन्ही साईडला आहेत, कारण आज तो पूर्णपणे कन्फ्युजन कंडिशनमध्ये होता. तर मला असं वाटतं तुम्हाला जर पुटमध्ये बसायचं असेल उद्या सकाळी तर नॉर्मली 17,700 खाली तुमच्यासाठी चान्स असेल. जर तुम्हाला कॉल साईडला बसायचं असेल तर 17,800 वरच तुम्ही कॉलचा विचार करा. ह्या रेंजमध्ये तुम्ही मोस्टली ट्रॅप होताल किंवा इथे मोठे टार्गेट मिळणार नाहीये. तर त्यामुळे ह्या दोन लेवल्सवर लक्ष ठेवा. आता आपण थोडं बँक निफ्टीमध्ये जाऊया. बँक निफ्टीमध्ये आपणास काय दिसतंय हे मी तुम्हाला इथे सांगायचा प्रयत्न करतो. सेम निफ्टी आणि बँक निफ्टीचा दोन्हीचाही विचार करता आपल्याला असं दिसतंय की सेम बँक निफ्टीमध्ये पण आज जोरदार तीच कंडिशन होती आणि जवळपास आज एक शूटिंग स्टार इथे तयार झालेला आहे. याचा अर्थ काय, हाही दाखवतोय की वर जायला तयार नाही. आणि मी ऑलरेडी बोललोय की मार्केट सेंटिमेंटवर आपण पूर्णपणे बेअरिश आहोत, परंतु शेवटी मार्केट आहे, ॲज पर ट्रेंड आपण नेहमी जाण्याचा प्रयत्न करतो. मला बेअरिश वाटतंय म्हणून मी बेअरिश राहत नाही. ट्रेंड दाखवत होता की थोडा बाउन्स बॅक येईल, आता ट्रेंड पुन्हा डाऊन साईडला तयार होतोय, कारण तो त्याची स्ट्रेंथ जमा करतोय. उद्या इंट्राडेच्या लेवल्सवर थोडं फोकस करूया आपण बँक निफ्टीच्या. तर बँक निफ्टीच्या छोटी टाइम फ्रेमवर आपण चेक करत आहोत. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे ही 15 मिनिटांमध्ये आपण इथे चेक करूया बँक निफ्टीमध्ये की काय दिसते आपल्याला. याच्यामध्ये पूर्णपणे फ्लॅट लेवल आहे. ओके, म्हणजे काय तर इथे आपल्याला सेम कंडिशन दिसते मला की इथे पूर्णपणे मार्केट फ्लॅट आहे. म्हणजे जवळपास 41,300 स्ट्रॉंग सपोर्ट झोन उद्याच्यासाठी असेल. आणि महत्त्वाची लेवल जर पाहायला गेला तर 41,460 हा तुमच्यासाठी उद्या एक स्ट्रॉंग रेझिस्टन्स म्हणून काम करेल. मोस्टली हा एक ट्रायंगल पॅटर्न तयार करायचं काम करतोय. याने जर ब्रेक केला तर तुम्हाला अपसाईड मिळेल, कारण एक प्रकारे हा फ्लॅग पण होऊ शकतो. तर ह्या दोन्ही कंडिशन्सला तुम्हाला लक्षात ठेवायचे. कॉल साईडला जर बसायचं असेल तर 41,460 वरती बसा. जर पुटमध्ये बसायचं असेल तुम्हाला तर खाली 41,300 खाली तुम्ही पुट साईडमध्ये बसायला ओके असेल तुमच्यासाठी तिथे. तर मित्रांनो, हे अशा प्रकारे होतं निफ्टी आणि बँक निफ्टीच्या लेवल. तर उद्याची कंडिशन मला असं वाटतंय की मार्केट बेरिश राहायचा प्रयत्न करेल. मार्केटमध्ये पुन्हा एकदा एक सेलिंग प्रेशर येऊ शकतं हे मला असं याच्यामध्ये वाटतंय. यापैकी आता आपण काही स्टॉक्सची चर्चा करूया की याच्यामध्ये पाहूया की दोन बाईंग आणि दोन सेलिंग साईडचे स्टॉक्स. जसं पाहायला गेलो आपण की काल आपण जे स्टॉक्स दिले होते फ्रायडेला स्टडीनुसार, तर त्याच्यामधला मेट्रोपॉलिस चांगला चालला. त्याच्यानंतर सुदर्शन केमिकल्स हाही याच्यामध्ये खूप चांगला आणि सुप्रीम इंडस्ट्री एका स्टॉकमध्ये आपल्याला एंट्रीज भेटली नाहीये. तर मार्केट जर उद्या बुलिश राहतंय तर आपण आत्ताच्या कंडिशननुसार याचा प्रयत्न करूया की कुठला स्टॉक याच्यामध्ये दिसतोय. ओके, तर आपण याच्यामध्ये पहिला स्क्रिप्ट आहे याच्यामध्ये टाटा केमिकल लिमिटेड. टाटा केमिकल ही पहिली स्क्रिप्ट आहे आपल्यासाठी उद्याला. उद्या आपण याच्यामध्ये लक्षात ठेवा, नाव तुमच्यासाठी महत्वाचं आहे. बऱ्याच जणांना नाव दिसत नाही म्हणून याच्यामध्ये मी पुन्हा सांगतो, टाटा केमिकल हे याच्यामध्ये नाव आहे. याच्यामध्ये पहिली गोष्ट असं दिसते की ब्रेकआउट दिसतोय आम्हाला 1,006.70 क्लोजिंग याचं. मला असं वाटतं की 1,008 ते 1,009 वरती तुम्हाला याच्यामध्ये अपसाईड भेटेल. दोन नंबरचा स्टॉक याच्यामध्ये जर असेल तर आपण पाहू शकतो की ओल्टास लिमिटेड. ओल्टासमध्ये आम्हाला पुन्हा एक थोडा ब्रेकआउट दिसतोय. याच्यामध्ये 827 क्लोजिंग आहे. 830 वर आपल्याला बाईंग साईड त्याच्यामध्ये ओपन होईल. तो तिथपासून 840, 845 आणि 848 ह्या लेवलपर्यंत म्हणजे 17-18 रुपये मिनिमम तो वरच्या साईडला दाखवू शकतो.
याच्यानंतर इनकेस जर मार्केट निगेटिव्ह राहतंय तर तुमच्यासाठी पुढच्या लेवल्स असतील याच्यामधली पहिली स्क्रिप्ट असेल नाव सगळ्यात आधी महत्त्वाचं वॉचलिस्टमध्ये ॲड करा जिंदाल स्टील अँड पॉवर लिमिटेड. स्टील सेक्टर थोडं आम्हाला बेरिश वाटतंय आत्ताच्या कंडिशनला. 556.85 आजचं क्लोजिंग आहे. 555 खाली जोरदार सेलर भेटतील. 540 ते 530 पर्यंत तुम्हाला डाऊनसाईड पॉसिबल आहे. वॉच करा, स्टडी करा तुमच्या ह्याच्यामध्ये आणि स्वतःच अनालिसिस तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता. तसेच 4 नंबरचा स्टॉक सांगण्यापूर्वी मी तुम्हाला सांगेल की जे बजेटचं अनालिसिस आम्ही केलं होतं आवर्जून पहा. बजेट असेल, फिन निफ्टी असेल किंवा तुम्ही जे काही स्टॉकची डिमांड करता ते स्टॉक्स येत आहेत ते स्टॉक्स तुम्ही पहा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तरच आम्हाला इंटरेस्ट येईल की आणखीन खूप साऱ्या गोष्टी तुमच्यापर्यंत मी घेऊन येऊ शकतो. 4 नंबरचा स्टॉक्स मला याच्यामध्ये असं वाटतंय की इंटरग्लोब एव्हिएशन. इंटरग्लोब एव्हिएशन अर्थात इंडिगो. इंडिगो हा स्टॉक आहे. याच्यामध्ये खूप दिवसामधून याच्यामध्ये जोरदार सेलर्स अग्रेसिव्ह होताना दिसत आहेत. याच्यामध्ये 2068 खाली पुन्हा सेलिंग साईड ॲक्टिव्ह होईल. जोरदार सेलर्स याच्यामध्ये उभे राहतील तर थोडं लक्ष ठेवा. 2068 खाली तुम्हाला 2040 आणि 35 पर्यंत किंवा 30 पर्यंत डाऊनसाईड तो दाखवू शकतो जोरदार. तर मित्रांनो, अशा प्रकारे पाहिले आपण दोन बाईंग साईडला, दोन सेलिंग साईडला. दोन्ही प्रकारच्या स्टॉक्सवर तुम्ही लक्ष ठेवा आणि त्याप्रमाणे ट्रेड करायचा प्रयत्न करा तुमचं स्वतःचं अनालिसिस करून. या व्यतिरिक्त निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये पुन्हा ते पडायला तयार आहेत. लक्षात ठेवा, उद्या काय होणार तर नक्कीच याच्यामध्ये पुन्हा डाऊनसाईड येऊ शकते जर आजचे हाय ब्रेक नाहीत केले तर. त्यामुळे दोन्ही गोष्टींवर लक्ष ठेवा. आजचा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट बॉक्समध्ये जाऊन सांगा आणि टेलिग्राम इंस्टाग्राम जॉईन करायला विसरू नका. सगळ्यांच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. थांबूया इथे, पुन्हा भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. धन्यवाद.